आज मी काय करायला चाललो होतो हे मलाही माहीत नव्हतं. घरच्यांच्या आशा आकांक्षांचं ओझं घेऊन मी निघालो होतो. निस्तेजंतक कर्णाने दुःखाचा डोंगर डोक्यावर घेऊन जीवनयात्रा कायमची संपवण्याच्या दिशेने ओढला जाऊ लागलो होतो. एकदाच सर्व काही संपवून टाकावं असं वाटत होत. मनात विचारांचे वादळ सुटले होते. त्या वादळात उडून जाण्याची भीती वाटत होती. आईबाबांना काय वाटेल हा प्रश्न मनात घोळत होता. त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तर बदलणार नाही ना, त्यांचं हसणं तर बंद होणार नाही ना. मन म्हणत होत पुढे जा, पण हृदय मी पुढे गेलो. मी उडी घेणार होतो पण हिम्मतच होत नव्हती. मी घरी जाऊ शकत नव्हतो कारण मी नापास झालो होतो. मी रडत होतो. काय करावं काही सुचत नव्हतं. मन आक्रोश करत होतं. मनात संघर्ष सुरू होता. मन बुद्धी अचानक सुन्न झाली होती. आज जर मी उडी मारली असती तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. एवढा काळा दिवस मी पहिल्यांदाच अनुभवला होता. माझ्या जीवनात जर डिलीटचं ऑप्शन असतं तर मी हा काळा दिवस कायमचा डिलीट केला असता.